शहरातील समस्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा मुद्दा हाती घेऊन सत्ताधारी तसंच प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं मंगळवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. विस्कळीत पाणीपुरवठा, आजारी दवाखाने, डेंग्यू आणि स्वाईन फ्लूचे थैमान, खराब रस्ते, स्मार्ट सिटीचा उडालेला बोजवारा, कचऱ्याची समस्या, मोकाट जनावरं, भटका कुत्र्यांचा वाढता वावर, मनपातील महत्वाची रिक्त पदं, परिवहन कामगारांच्या 3 महिन्यापासून रखडलेल्या पगारी, गाळे भाडेवाढीचा लटकलेला निर्णय, शौचालयांअभावी महिलांची होणारी कुचंबण आदी प्रश्नांकडे पालिकेचं लक्ष वेधण्यासाठी सोलापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं मंगळवारी सोलापूर महापालिकेवर विराट जबाब दो मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निरीक्षक प्रदीप कंद आणि युवकांचे शहर अध्यक्ष जुबेर बागवान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंगळवारी सकाळी 11 वाजता 4 हुतात्मा पुतळा इथून मोर्चाला प्रारंभ होणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोरते पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चात राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक प्रदीप गारडकर, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी आमदार युनुस वैशेख, मनोहर सपाटे, महेश गादेकर, दिलीप कोले, जनार्दन कारंपुरी, सुभाष पाटणकर, पद्माकर काळे, प्रवीण डोंगरे, राजन जाधव, विद्या लोलगे, गटनेते किसन जाधव यांच्यासह पक्षाचे सोलापुरातील नेते, सर्वसेलचे अध्यक्ष आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. मोर्चा महापालिकेवर पोहोचल्यानंतर प्रवेशद्वारासमोर जाहीर सभा होणार आहे. मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषण झाल्यानंतर मोर्चातील एक शिष्टमंडळ पालिका आयुक्तांना निवेदन देणार असल्याचंही प्रदीप कंद आणि जुबेर बागवान यांनी सांगितलं. दिनांक 21 मंगळवारी सकाळी 11 वाजता 4 पुतळा ते सोलापूर महानगरपालिकेवर जवाब दो महानगरपालिका जवाब दो असं मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. सोलापूर शहरातले जनतेच्या न्याय हक्कासाठी सोलापूरचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हा विराट असा मोर्चा मंगळवारी निघणार आहे. तरी सर्व सोलापूर शहरवासियांना या ठिकाणी विनंती करतो की आपण हजारोच्या संख्येने भाजप सरकारच्या विरोधात, सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरूया, एवढं आवाहन या ठिकाणी आणि विनंती सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने.